शी प्लॅन्स डिनर ह्या माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत नाचणीचा डोसा कसा बनवायचा ते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक बाउल नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर छोटा बाउल मैदा घेतलेला आहे, छोटा बाउल एक रवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक दीड चमचा मीठ, कोथिंबीर, दोन मिरच्या घेतलेल्या आहेत, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे मोठावाला, कढीपत्ता, जिरे पावडर, तेल लागेल डोसा घालण्यासाठी, अर्धा बाउल ताक घेतलेला आहे आणि अर्धा बाउल चिरलेला बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आता आपण पहिल्यांदा मिरची आणि आलं मिक्सरवरून बारीक करून घेऊया. मिरची, आलं आणि कढीपत्ता हे तिन्ही मिक्सरवरनं काढून घेतलेले आहे. आता पहिल्यांदा आपण घेऊया, त्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ आहे ते घालूया, त्याच्यानंतर हा मैदा घालूया, त्यानंतर हा रवा, मीठ, जीरा पावडर. मी जीरा पावडर घालते, त्याच्याऐवजी जिरे घातले तरी चालतील. कांदा, ही जी मिक्सरवरून मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालू. त्यानंतर कोथिंबीर आणि हे जे ताक आहे ते ताक घालू. सगळं मिक्स व्यवस्थित करून घेऊया आणि हे पीठ आपण अगदी डोश्यासारखं करणार आहोत. पाणी लागेल, पाणी घालून चांगलं पेटून घेतलेलं आहे. नाचणीचा डोसा हा इन्स्टंट बनतो, त्याच्यासाठी काही आदल्या दिवशी किंवा 8 तास वगैरे असं पिचवत घालण्याची काही गरज नाही आहे, लगेच उठतो. ह्याच्यामध्ये रवा आहे, मैदा आहे, त्याच्यामुळे तो लगेच पॅनवरती उठतो. आणखीन मग आपल्याला एकदम पौष्टिक असा डोसा खायला मिळतो. नाचणीमध्ये अतिशय कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे लहान मुलांच्या शरीर तब्येतीसाठी तर अतिशय आरोग्यदायक आणि उत्तम असा हा डोसा आहे. नाश्त्याला काय करावा हा प्रश्न पडत असेल तर नाचणीचा डोसा हा एक चांगला ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे चटणी वगैरे केलीच पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही खाऊ शकता. किंवा शेंगदाण्याची चटणी दह्यामध्ये बनवूनही करून त्याच्यासोबतही खाऊ शकता. आपण आता डोसा बनवूया. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनला तेल लावावे. नाचणी थोडी शिजायला वेळ लागतो, थोडासा वेळ द्यावा त्याला.
गॅस मिडियमच ठेवावा, नाहीतर खालून तो करपू शकतो. रवा असल्यामुळे हा डोसा क्रिस्पी पण छान होतो. पूर्ण चांगला खालून क्रिस्पी भाजून द्यावा, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे नाचणीचं पीठ शिजायला जरासा वेळ लागतो, त्यामुळं रेग्युलर डोसापेक्षा हा थोडासा डोसा करायला शिजायला थोडासा भाजायला वेळ लागतो. डोसा खालून जर भाजला ना की उलट नाही असं तुम्ही बघितलं तर तो चारी बाजूनी सोडवून घ्यावा आणि मग हळूच उलटावा. वा मस्त खालून बघितलं तर तुम्ही किती सुंदर जाळी पडलेली आहे डोसाला, खूपच छान. दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यावा. आपला डोसा झालेला आहे, दोन्ही बाजूनी साईडने छान भाजला गेलेला आहे. अशा पद्धतीने आपला डोसा झालेला आहे तयार. मी गॅस बंद करते, सर्विंग डिशमध्ये घेऊया. अशा पद्धतीने आपला नाचणीचा डोसा बनलेला आहे, त्याच्यावरती चीज घातलेला आहे. मुलांना चीज घातल्यानंतर तर डोसे खूप आवडतात, आवडीने मुलं टेस्ट पण करतात, खातात पण. अशा पद्धतीने ही आपली रेसिपी बनलेली आहे. आणखीन नाचणीच्या डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. श्री प्लॅन्स डिनर हे माझे चॅनल सबस्क्राईब करा अजून नवीन रेसिपीज तुम्हाला पाहण्यासाठी, आणि रेसिपीज लाईक करा, शेअर करा. माझं फेसबुकवरती श्री प्लॅन्स डिनर नावाचं पेज पण आहे, तेही तुम्ही पाहू शकता. तिकडेही रेसिपीज पोस्ट केलेले आहेत, ते पेजही लाईक करू शकता तुम्ही. तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील त्याच्यामुळे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. खात राहा, मस्त स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. बाय बाय, थँक्यू.